सुरत तालुक्यातल्या बेड भागातील आमचं हे कवठेमाईचं गाव बेड भाग म्हणजे एक बागायत क्षेत्र. सतत आता या ठिकाणी 12 महिने पाण्याची उपलब्धता असल्यामुळे ऊसाची शेती वाढलेली आहे. त्यातच बिबट्यांचा वावरही प्रचंड प्रमाणात या परिसरातील नागरिकांना जाणवतोय. अनेक ठिकाणी बिबट्यांचे हल्ले हे पाळीव प्राण्यांवर होत आहेत, शेतकऱ्यांनी बांधलेल्या काही जनावरांवर होत आहेत आणि अनेक जनावरे या ठिकाणी मृत्यू पडत आहेत. या ठिकाणी गांजेवाडीमध्ये राहत असणारे सावंत वस्तीवरील किसन सावंत यांच्या या घरावर ते शेळ्या बांधतात आणि या शेळ्यांवर रात्री 1:30 सुमारास बिबट्याने हल्ला केलेला आहे. या हल्ल्यामध्ये एक शेळी ठार झालेली आहे. त्यानंतर त्या बिबट्याने एक त्या शेळीचं करडू घेऊन तो बिबट्या बाजूकडे असणाऱ्या ऊसाच्या शेतातनं फरार झालेला आहे. जाता जाता त्या बिबट्याने जवळपास 20 ते 25 फूट उंच असलेल्या उंबराच्या झाडावरून उडी मारली आणि तो बिबट्या पडल्यानंतर आवाजाने सावंत कुटुंब जागा झालं आणि जागा झाल्यानंतर त्यांना वर येऊन पाहिलं असता ही शेळी मृतावस्थेत आढळलेली आहे. या ठिकाणी असणारा बिबट्याचा वावर आणि नागरिकांमध्ये पसरलेली भीती पाहता वन विभागाने या ठिकाणी तातडीने पिंजरा लावण्याची गरज नक्की आहे. किसन सावंत यांचं जवळपास 50,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. परवाच्या रात्रीसुद्धा देखील या ठिकाणी त्यांच्या कुक्कुटपालनामधनं जवळजवळ 25 कोंबड्या त्या बिबट्याने 8 ते 10 फूट उंच असलेल्या तारेच्या कुंपणावरून उड्या मारून फस्त केलेल्या आहेत आणि हे नक्कीच सावंत कुटुंबियांना धोकादायक असं वाटत आहे. फॉरेस्ट विभागाने याची तातडीने दखल घ्यावी अशी नक्कीच. या ठिकाणी राहणारे किसन सावंत आहेत ज्यांच्या घरावर असणाऱ्या शेळ्यांवर काल रात्री बिबट्याने हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये त्यांची एक गाभण असलेली शेळी आणि एक करडू बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेलं आहे. अर्थात शेळी या ठिकाणी ठेवून बिबट्याने करडू घेऊन फरार झालेला आहे. या संदर्भात पाहूयात सावंत काय म्हणत आहेत. हां नमस्ते. मी इथं गांजेवाडीमध्ये राहतो. आता एक घर आहे एका म्हणजे एकंटीचे आणि सभोवती सगळं ऊस आहे आणि इथं बिबट्याचा वावर बराच वाढलेला आहे. तरी बाबा इथं पिंजरा लावण्यात यावा आणि मला झालेली जवळ 50,000 रुपयाची नुकसान भरपाई मिळावी अशी मी विनंती करतो. ही परवा रात्री तुमच्याकडे कोंबड्या तुम्ही मारल्याचं सांगताय, किती वाजताची घटना आहे? हे बुधवारी रात्री 1:30 रात्रीच्या 1:30 बिबट्याने जाळीवरून जवळजवळ 8 फूट उंचीची जाळी आहे त्याच्यावर उडी मारून ते असं हे केलेलं आहे, कोंबड्यांसाठी संरक्षण केलेलं आहे. त्याच्यावर उडी मारून त्यांनी 20-25 कोंबड्या नेलेल्या आहेत. आणि काल रात्रीची घटना? काल रात्री इथं टेरेसवरती आम्ही 5-6 शेळ्या बांधलेल्या होत्या. त्यातली एक मोठी शेळी गाभण असणारी तिला 2 करडे होत्या. ती शेळी जवळजवळ 25,000 रुपयाची किमतीची आहे आणि करडू शेळी टेरेसवर मारली आणि करडू घेऊन बिबट्या फरार झाला आहे. अंदाजे किती वाजता घटना घडली? अंदाजे 1:30-2 वाजता ते आलता.